हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. तर योगेश राजूरकर परत तुमच्या समोर हजर आहे. एक नवीन उपक्रम घेऊन, नवीन म्हणजे होमिओपॅथीचाच उपक्रम आहे. आपल्याला होमिओपॅथीशिवाय दुसरं काही येत नाही, बाकी काही येत नाही, इन्व्हेस्टमेंट येत नाही, काही घरातली कामं येत नाही, बाकी काही येत नाही, आपल्याला होमिओपॅथी येते थोडस. तर असं आहे की एक स्टुडंट आहे माझ्यासमोर आणि आम्ही डिस्कस करत होतो. तर म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राबरोबर डिस्कस करूया, काय हरकत आहे ना, आपलं महाराष्ट्र आपली मराठी. आणि मराठीमध्ये डिस्कस करताना आत्ताच असा विषय निघाला की जे एक पेशंट येऊन गेलं आणि त्याला मी विचारत होतो की अरे प्रॉब्लेम काय आहे यार, म्हणजे तुला हे काय, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय प्रॉब्लेम काय नाही, म्हटलं लॉकडाऊन झालं. नाही मग लॉकडाऊनमध्ये तर काय ते सगळ्यांचं लॉकडाऊन झालं आता. म्हटलं मग पगार पैसा पाणी कमी झालं. हा पगार थोडासा कमी झाला, पण काय आता सगळ्यांचाच कमी झाला. म्हटलं अरे मग तुला तरी टेन्शन झालं काय, आता थोडं तर होणार ना साहेब, त्यात काय आता मोठं हे नाही आहे, थोडंसं टेन्शन तर झालं आहे, ते ठीक आहे, तेवढं तर होतं आता काय त्याला आता वगैरे. म्हणजे मी त्याला, आपण आहे ना, आपण होमिओपॅथिक टेस्टिंग करतो, आपण त्याला कुठेतरी असं पकडण्याचा प्रयत्न करतो का हा इथं तुझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला राग वगैरे नाही, तेवढाच असा राग वगैरे असं काय नाही. मग राग आला तर काय कर, काय राग आला तर काय, जशी सिच्युएशन असेल तसं. आता सांग ना काहीतरी परफेक्ट व्यवस्थित, तर नीट उत्तर दे ना. मी विचारतोय का त्याचं उत्तर नीट देशील का नाही. ते आता काय, आता जसं असेल आता राग आला तर मग आता काय आपल्यापेक्षा मोठा आहे, आता आपल्यापेक्षा वयस्कर मंडळी आहे, त्यांच्यावर थोडी ना आपण आता काय राग करणार. तर मग आता ठीक आहे, तसं आता जसं सिच्युएशन असेल तसं आता बघून करायला लागतं. आता काय त्याला करणार असं, म्हणजे तुम्हाला काही टेन्शन आहे का काय. आता ज्याने आपल्या दैनंदिन जीवनात आता मिडल क्लास माणूस आपण, आता त्याच्यात काय आयुष्यात काय आहे ते असतंच, काही असं सांगत नाही तो. अरे असं स्पष्ट सांग ना की, म्हणजे आता तुमच्याकडे काही जण आहेत, तो बरेच जण मला असं म्हणतात की सर तुमच्याकडे पेशंट बोलतात, आमच्याकडे बोलतच नाही, आम्ही विचारलं तर काही सांगतच नाही. तर मग हा त्यातला प्रकार आहे. त्याला मी अरे मग तू काय बायकोशी कसं पटत, ठीक आहे चालतं आता थोडंसं काय, आता नवरा बायको तर आता होणारच. म्हणजे अरे तू मला नीट सांग ना, भांडण होतं का नाही होत, होतं तर होतं सांग. नाही ते आता काय होणार, थोडंसं आता ते होतात, पण ते काय तेवढ्यापुरतं असतं, तेवढंसं असं काय जास्त असं काय नाही. आता ह्यातून तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला कळतंय ही जी उत्तरं आहेत ही सगळी उडवा उडवीची उत्तरं आहेत ना. आपण म्हणतो ना उडवा उडवीची उत्तरं, की बाबा हे पैसे कधी देणार, ते आता बघूया. आता माझं काय आता हे 2 तारखेला पगार होईल, पगार मला आलं की मग त्यातून EMI कट होऊन बाकी मी हे केलं की उरलेले एवढे वरचे असते, ते बघू आता ते कसं काय ते. आता देतो म्हणत नाही, बघू कसं काय त्यातून काय उरेल, तर आता त्यातून बघू आपण, बघू म्हण अरे दे म्हण, देतो म्हणणार, देतो नाही म्हणणार ना. ऐकलंय असे ना, असे लोक ऐकलेत की नाही, की मग आता तुम्हाला असं हे आहे तर मग तुम्हाला आता मुंबईला जाऊन ट्रीटमेंट. हा आता ते बघूया, आता मुंबईचं आता कसं काय होतंय ते. आता ह्याची पण 12वी आहे आणि आता जरा ही दिवाळी पण आली आहे, जरा मग आता बघूया आता त्यातून कसं काय आता वेळ भेटतंय तर बघू बघू. हा चालेल मुंबई बघू. होतं आपण मित्र म्हणतो ना, अरे आपण पिकनिकला जाऊ, गोव्याला जायचो पिकनिक, त्याच्यामध्ये उडव उडीचे उत्तर देणार आहे असंच ना. की नाही अरे आता काय वडिलांचं जरा आता हे थोडं बायपास पण झालं, घरात थोडं पैशाचा पण प्रॉब्लेम आहे, पण त्यातून आपण बघूया ना, करा ना प्लॅन, आपण बघूया काहीतरी, मी करतो बघतो. अरे येशील की नाही, हो किंवा नाही सांग ना, नाही बोल. नाही तसं नाही, नाही बघ, मी सांगतो तुला, सांगतो एक 2-4 दिवसात सांगतो, मला थोडं टाइम दे. ही उडवाउडीची उत्तर आहेत ना, हे काय करतायत माहितीये, खरं स्पष्ट उत्तर जे आहे ना त्याला इवेड करतायत. आपल्याकडे रुब्रिक आहे अँसरिंग इवेझिव्ह, तुम्ही त्याला असं पकडायला जाता की तुझा राग, तुझं दुःख, तुझं टेन्शन, तुझी एन्झायटी, हे असं काहीतरी धरायला जातं ना त्याला कुठेतरी, ते सापडतच नाही हातात. अभ्यास झाले तू येत खरं इकडे, पण तो कुठेही कचाट्यात सापडत नाही. तसं नाही, थोडस म्हणजे तो लगेच एक बाजू आपली मोकळी ठेवतो जिथून तो पटकन सटकू शकतो. इव्हेझिव्ह म्हणजे अवॉइड करणे. आता तुम्ही बऱ्याचशा मुली असाल है ना,
मुली आहेत, मुलींचं ग्रुप असतो, मैत्रिणी असतात सगळ्या, आणि मग मैत्रिणी आहेत, आम्ही पाच चांगल्या मैत्रिणी होतो. मग तिला अचानक एक दिवशी काय झालं काय माहिती, ती अशी नजर चुकून निघूनच जाते. ती म्हणजे ती तुम्हाला इवेड करते, इवेजिव्ह. म्हणजे ती इवेजिव्ह झाली म्हटल्यावर ती तिकडून आली आणि मला काही बघितल्यासारखं केलंच नाही, अशी निघून गेली बाजूनी. ती मला अवॉइड करते, इवेजिव्ह. हा प्रकार माहिती आहे ना. आता अँसरिंग मध्ये जे इवेजिव्ह असतात ना, ते लायकोपोडिया. लायकोपोडिया म्हणजे आत्ता मला वाटतं त्या बाजूला सीबीसी फुग आहे. लायकोपोडिया इवेजिव्ह आहे की बायको म्हणणार की डॉक्टर साहेब हे ना आठवड्यातून दोन तीन वेळा तरी दारू पितात. मग आपण त्याच्याकडे बघायचं काय डॉक्टर साहेब काय बघायचं, मी म्युन्सिपाल्टीत काम करतो, आता कचरा विचरा उचलला त्याच्यामध्ये एवढी खाण वास ना साहेब, दुपारी जेवायला बसलं जेवण जात नाही, म्हणजे त्या वासाने अशी सगळी भूकच मरून जाते. त्यामुळे काय आम्हाला साहेब डॉक्टर साहेब थोडी प्यायला लागते. तुम्ही सांगा बरोबर आहे. म्हणजे आता हा दारू पितो हा मुद्दा नेला कुठं, भलतीकडे. त्यांनी स्वतःची लगेच बाजू सोडवली किंवा नाही हो डॉक्टर साहेब पितो मी आठवड्यातून तीन दारू, म्हटलं की त्याची गचांडी आली ना माझ्या हातात. तो गचांडी हातात देत नाही, तो त्या गचांडीतून त्या कचाट्यातून सुटण्यासाठी लगेच नाही ते काय. आता तुम्ही सांगा डॉक्टर साहेब मी हे असं एवढं घाणीत काम करतो म्हटलं मी दारू पितो, चूक करतो का मला सांगा. तुम्ही सांगा बरोबर आहे की नाही. चूक आहे म्हणजे मी बोलणार त्याला हा चूक करतो, बोलण्याची पद्धतच तशी आहे. तुम्ही सांगा मला चूक करतो का काही. मग आपण म्हणायचं नाही, मग लगेच बायकोवर बघितलंच. मी हिला तेच सांगतो की अरे मी काय मुदवून पित नाही, त्यामागे कारण आहे. हिला वाटतं मी दारू पितो, इवेजिव. आता त्याच्याबरोबरच एक रेमेडी, एक रुब्रिक, अँसरिंग वेग. वेग म्हणजे भलताच काहीतरी भलतीकडे मी विचारतोय काय, तुम्ही सांगताय काय. वेगली अँसरिंग वेग म्हणजे काय असतं की हा तुम्हाला काय, मग तुम्हाला 6 महिन्यापूर्वी टेन्शन काय झालं की सर नाही तेव्हा मी 6 महिन्यापूर्वी तिकडे राहायला होतो, मग तिकडचा मग मी जॉब तो सोडून दिला आणि मग तो जॉब सोडून मग मी तिकडचं ते घर होतं ते सगळं तिकडे हे करून टाकलं, तिकडचं डिपॉझिट घेतलं आणि मग तिकडचं डिपॉझिट घेऊन मग मी इकडे राहायला आलो आणि मग इकडे मी जॉब जॉईन केला. म्हटलं अहो टेन्शन काय झालं, नाही इकडे आलो तर मग इकडे ते सोसायटीवाल्यांनी मग ते आम्हाला घेतलं, त्या सोसायटीवाल्यांना कळवलं, मग त्या सोसायटीवाल्यांबरोबर आमचा प्रॉब्लेम झाला, त्या आमचा प्रॉब्लेम झाला तर मग मी ते मग त्या सोसायटीच्याच दुसऱ्या बाजूलाच एक सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये गेलो. अरे टेन्शन काय झालं सांगशील की नाही. म्हणजे माझ्याकडे पेशंट आहे ज्याला मोशनला होत नाही, आधी IBS होता, त्याने काहीतरी ट्रीटमेंट घेतली, आता कळच येत नाही, म्हणजे आता मोशन होतच नाही. तो आपला येऊन सर कसं आहे सकाळी मी उठतो, सकाळी उठलो ना की मी 2 ग्लास गरम पाणी पितो आणि मग मी एअर झरा घालतो की मग मोशनला यावी. तासभर मी असं चालत राहतो पण ते मोशन होतच नाही, येतच नाही. मग मी परत थंड म्हणजे फ्रीजचं पाणी नाही, साधं आपलं ह्याचं साधं पाणी 2 ग्लास पितो तर मग थोडीशी आल्यासारखं वाटते, मग जाऊन बसतो होतच नाही. मग परत थोड्या वेळाने येतो चालतो परत थोड्या वेळाने मग असं वाटते होईल मग जाऊन बसतो, मग थोडीशी कुठेतरी होते संध्याकाळी परत मग मला असं वाटतं की येते पण होतच नाही. आता हे तो मला सांगत होता सगळं ऐकलं, म्हटलं मग त्याच्यामुळे तुमची चिडचिड होते का. नाही मग आता ते कसं आपल्या असं वाटतं ना संडसला आली म्हणून मग मी जाऊन बसतो तर होतच नाही म्हणून मग मी परत बाहेर येतो पाणी पितो चालत राहतो परत बसतो होतच नाही. म्हटलं अहो चिडचिड वाटते का. चिडचिड म्हणजे आता ती होणार नाही तर मग ते थोडंसं असं म्हणजे मग मी काय करतो पाणी पितो मग ते परत चालतो. म्हटलं यार माणूस आहे बर. मग मी त्याला औषध दिलं, त्या औषधाने काही फरक पडला नाही. मग तो आला म्हणा डॉक्टर साहेब तुम्ही औषध दिलं त्याच्याने काय फरक पडला नाही, सकाळी मी उठलो ना मी 2 ग्लास गरम पाणी पितो, त्यानंतर मी चालत राहिलो दोन तास चालत राहिलो तर 2 तास चालून सुद्धा पण मला संडस झालीच नाही. मग मी परत मग गार पाणी प्यालो, मग त्याच्याने थोडीशी झाली पण ती काही क्लिअर झालीच नाही. परत संध्याकाळी पण मला झालीच नाही संडसलं होतच नाही.
म्हणतो हा आला की टेप चालू करतो आणि ती टेप मी त्याला टेन्शन विचारतोय, त्याची बहीण विचारतोय, घरी कोण आहे विचारतोय, त्याचा मुलगा एक्सपायर झाला त्याबद्दल काय, आता तो काय तो मुलगा त्याचा एक्सपायर झाला, म्हणे मुलगा तो 8-10 वर्ष तो एक्सपायर झाला. म्हटलं हॅलो आपण विचारतो मग ते वाईट वाटलं का तुम्हाला, तर काय त्याला अचानक अटॅक आला तो एक्सपायर झाला, म्हणजे काय आनंद झाला का दुःख वाटलं काहीच नाही. म्हणजे असं मी त्याला विचारलं नाही, मला असं त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटलंय तो वयस्कर म्हातारे 60-65 त्याचा मुलगा एक्सपायर झाला असेल, काही डोळ्यात पाणी येईल, काही सांगताना जरा हे कुठेतरी अडकल, हे काय तो एक्सपायर झाला, ते तो त्याचा एक्सपायर झाला, माझी बायको बायको तर आधीच एक्सपायर झालेली आहे, बायको तर आधीच मेली आहे, बायको मेली आहे, पोरगा एक्सपायर झाला आहे, माझ्या बाय माझ्या बहिणीबरोबर राहतो ती 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 आप ती आजू आहे ती अपंग आहे. म्हटलं मग ह्या सगळ्याबद्दल वाटतं काय, काय काय वाटणार, पोरगा पोरगा नाही आहे, बायको आधी एक्सपायर झाली, आता बहीण आहे ती बहीण आहे ती 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 अपंग आहे, म्हटलं हिचा मला आधार होतोय ती तिलाच मी आधार देतोय, हे अशी परिस्थिती आहे. आता बघा मी ह्याला विचारतोय की बा तुला वाईट वाटतं याबद्दल, तुला याबद्दल दुःख वाटत, याबद्दल तुला चीड वाटते, राग वाटते, काय हा आपलं जे परिस्थिती आहे ती सांगायची. ह्याला म्हणतात वेग, वेग म्हणजे भलतीच काहीतरी उत्तर द्यायची, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये करायचं नाही, तुम्ही वायवामध्ये केलंय ना व्हॉट इज ब्लड सप्लाय ऑफ स्टमक असं विचारलं होतं तुम्हाला, ब्लड सप्लाय ऑफ स्टमक विचारलं होतं, तुम्ही काय सांगितलं, स्टमक इज डायजेस्टिव्ह ऑर्गन, इट इज प्रेझेंट बिलो द इसोफॅगस, इट इज प्रेझेंट बिलो द डायफ्राम, अँड इट इज दिस शेप्ड, अँड इट इज इन द ॲट द हेड ऑफ द पॅनक्रियस. अरे ब्लड सप्लाय सांगणं बे, तुम्हाला स्टमकबद्दल जे माहिती आहे ते तुम्ही सांगून मोकळं झालं, ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये होता का नव्हता, अरे हे वेग तुम्ही त्याला विचारताय पॉइंटेड इमोशनल गोष्ट, त्याला काही इमोशनचा प्रकारच नाही तो. आत वेग मध्ये रेमेडी आहे अल्युमिना, अल्युमिना इज ट्रू टेलिंग द प्लेन. मला हे क्लिक कधी झालं, दुसऱ्या तिसऱ्या फॉलोअपला तो आला, तो म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही जे औषध दिलं होतं त्याच्याने काही फरक नाही. मी म्हटलं अरे निदान जे बोलतोय ते त्याच्यात तरी थोडस जरा हे ठेव ना की सर ते तुम्ही औषध दिलं त्याने नाही हो फरक पडला, नाही हो फरक पडला थोडी तरी हिचकिचाट ठेव, काहीच नाही साहेब तुम्ही जे औषध दिलं तरी काही फरक नाही. मी सकाळी उठलो, सकाळी उठून दोन तांबे प्यायलो गरम पाणी आणि एअर जरा घातलं, दोन तास मी फिरत होतो, संटास झालीच नाही. आणि मग खूप म्हणजे मी आतमध्ये जाऊन गार पाणी पिऊन आतमध्ये एक तास बसलो तरी सुद्धा झाली नाही. आणि मग परत बाहेर येऊन परत मी एअर जरा घातलं, मग परत आतमध्ये जाऊन 1/2 पाऊण तासानंतर थोडीशी झाली. त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये ना हाय आहे ना लो आहे, काही इमोशन नाही, जे आहे ते सांगायचं आहे. आणि तुम्ही त्याला इमोशनल गोष्ट काही विचारायला जा तरीसुद्धा तो तेच सांगतो. वेगली उत्तर देणे, उडवाउडवीची उत्तर देत नाही आहे, तुम्हाला उडवत नाही येतो, तुम्हाला अवॉइड करत नाही आहे, तुमच्या कचाट्यात येत नाही आहे असं नाही आहे. फक्त एवढंच आहे की त्याची उत्तरं काहीतरी वेग आहेत, कुठेतरी दुसरीकडे आहेत, म्हणून तो वेग आहे, तो अल्युमिना आहे. आणि लायकोपोडियम मी तुम्हाला सांगितलं की तो तुमच्या गचंडीतीची हातातच येत नाही तुमच्या, की हा तुला एन्झायटी आहे, हा तुला फिअर आहे, ही गचंडी तुमच्या हातात येणारच नाही. हा लायकोपोडियम, लायकोपोडियम अल्युमिना कळ, वेग इवेजिव, इवेजिव आणि वेग असेच आपण दोन दोन शब्द चा डिफरन्शिएट करत जाऊ, छोटे छोटे व्हिडिओ बनव. आणि असे रुब्रिक समजण्याचा आणि त्यातून रेमेडी समजण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आता माझ्याकडे एक शिफा म्हणून स्टुडंट आहे, तिला समजवता समजवता तुम्हाला सगळ्यांना समजेल, राईट. चलो मिळते.